राहता तालुक्यात पावसाचे थैमान तर अचानक झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी हवालदिल। राहता तालुक्यातील अस्तगाव, एकरुखे, दहेगाव, केलवड, खडके वाके सह परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले। त्याचप्रमाणे शेतातील बाजरी, सोयाबीन, मका, ऊस, द्राक्षे, डाळिंब यांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय। अतिवृष्टीच्या या पावसाने गावचे ओढे, नाले, तळे तुडुंब भरून वाहत आहेत। मुसळधार सरीने सुरू झालेल्या पावसाने काही क्षणात अतिवृष्टीचे स्वरूप धारण करून ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली। अस्तगाव परिसरातील काही पाण्याचे साठवण तळ्यांच्या मातीचा भराव फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहते झाले। परिणामी अस्तगाव गावातील आदिवासी वसाहतींमधील काही घरांमध्ये पाणी शिरले। पाणी शिरलेल्या घरातील नागरिकांना प्रशासनाने काही वेळातच सुरक्षित स्थळी हलवले, तर पहिल्यांदाच अशा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अतिवृष्टी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते। मी मल्हारी जेजुरकर, अष्टगाव तालुका, राहता जिल्हा अहमदनगर। तर आमची समस्या अशी आहे की दरवर्षी आमचं हे पावसाच्या पाण्यानं जे नुकसान होतं आहे याची कोणी दखल घेत नाही। आमच्या सोयाबीन वगैरे रात्रीच्या पावसानं आहे ना पाण्यात डाळिंबे सगळे पाण्यामध्ये एवढा पाणी आहे, यापेक्षाही लेवल होती रात्रीच्या पाण्यामध्ये पावसाचे पाणी। रात्री जो पाऊस झाला ते या डांबरी रोडनी पाणी वरून आहे ना पास होत होतं, सोयाबीन वगैरे सगळं पाण्यामध्ये आमचं आलं। शासन दखल घेत नाही, त्याच्या साईड गटरी वगैरे रोडचे काढल्या पाहिजे, त्याच्या ठिकठिकाणी नळ्या टाकून आहे ना ते पाणी काढून दिलं पाहिजे। सातमाऱ्या इथं जवळ 1 किलोमीटरवर सात कुपमाऱ्यापासून आमचा गावाची संपर्क तुटलेला आहे। इथं सातमाऱ्यांवर एक पुलाची गरज आहे, तर तो पूलसुद्धा कोणी दखल घेत नाही। वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे निवेदन दिलेले, त्याचं कोणीच दखल घेत नाही। तिथे एक पुलाची गरज आहे, सगळ्या रोडनं साईड गटरी नळ्या वगैरे टाकून नुकसान थांबवलं गेलं पाहिजे। प्रत्येक शेतकऱ्याचं पीक आहे पाण्याखाली आज, आणि असं वेळोवेळी होतं आहे। दरवर्षीचं पावसाचं पाणी आहे ना, दरवेळेस एका पाऊस पाणकळीत आम्हाला 4 ते 6 वेळेपर्यंत हे असं नुकसान सोसावं लागतंय आम्हाला। तर हे वेळोवेळी हे असं पाणी आहे ना पावसाचं, तर ते फुल राहतं, हे कमरापर्यंत पाणी राहतं आहे। तर आत्ता आज रोजी आत्ता तर कमी झालेलं आहे पाणी, तर याची शासनाने दखल घेऊन आहे ना आमचं हे नुकसान टाळावं दरवर्षीचं, अशी आमची शासनाकडे निवेदन। व्ही आय पी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी धनंजय वाघचौरे, राहता।